मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बनवणार आहे, आजची रेसिपी आहे फिश थाळी. ती पण मालवणी पद्धतीची सुरमई थाळी कशी बनवायची ती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे. आजच्या थाळीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुरमई फ्राय, सुरमई सुक्क आणि सुरमई रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहे. सोबत तुम्हाला तांदळाची भाकरी सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरमई फ्रायसाठी जे आपल्याला वाटण लागतं ते पहिले तयार करून घेऊया. साहित्य घेतलेलं आहे 6 ते 7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हे आता आपण मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हे आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याची पेस्ट तयार करून झाली आता आपण जो सुरमईचा रस्सा बनवणार आहे त्यासाठी जे ग्रेव्हीसाठी जे साहित्य लागतं ते पाहूया. अर्धी वाटी ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि 1 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि 6 ते 7 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे. आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया. सगळी अगदी तयारी करून ठेवली तर मग थाळी बनवायला फारसा वेळ लागत नाही. आजची जी आपण थाळी बनवणार आहे ती मालवणी पद्धतीने बनवणार आहे. सगळे मसाले आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घेतले की त्याच्यामध्येच आपण 1 चमचा मालवणी मसाला आणि 1/2 चमचा हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. ग्रेव्हीचं वाटणही आता तयार करून झालेलं आहे. आता आपण जी मच्छी फ्रायवाली बनवणार आहे ते मी 5 तुकडे घेतलेले सुरमईचे असे छोटे छोटे कापून. आता जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते 1 चमचा घ्यायचं आणि 1/2 चमचा हळद घ्यायची, चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये 1/2 चमचा मालवणी मसाला ॲड करायचा आहे. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. सगळं व्यवस्थित या मच्छीला कोट करून घ्यायचं आहे. जर लावताना मसाला असं वाटलं की ड्राय आहे तर थोडंसं पाण्यात हात घ्यायचा आहे किंवा थोडंसं पाणी टाकायचं आणि ही व्यवस्थित त्याला मच्छीला लावून घ्यायचं आहे. आपण आता 1/2 तासानंतर पाहूया. आपण सुकं बनवण्यासाठी 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत, त्यालाही आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर काय केलं मी, 1/2 चमचा हिरवं वाटण घेतलं, 1/2 टीस्पून हळद घेतली, 1/2 चमचा मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं. हे आपण 1/2 तासानंतर पाहणार आहे. ज्याची आपल्याला करी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी 4 तुकडे ठेवलेत. आता मॅरिनेट करून आपल्याला 1/2 तास झालेला आहे. 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं, 1 चमचा आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तेलामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची. मसालाही भाजून झालेला आहे. आता काय करायचं, गॅस स्लो करायचा आणि मॅरिनेट केलेली जी मच्छी आहे ती आपण सुकं बनवतो आहे तर ती तेलामध्ये टाकायची. याच्यावरती झाकण ठेवायचं, स्लो गॅसवरती जी मच्छी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. इथे व्हिडिओमध्ये आलं नाही, मी ते 1/2 चमचा लाल तिखट टाकलं म्हणजे मालवणी मसाला टाकला आणि थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आणि नंतर मग व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. थोडं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि खूप छान लागते ही मच्छीचं सुकं, तुम्ही बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता झाकण ठेवायचं आणि पुन्हा स्लो गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तिखट टाकताना व्हिडिओमध्ये आलं नाही, सॉरी. बघा छान मच्छी आपली वाफेवरती छान शिजलेली आहे, कारण जास्त वेळ लागत नाही सुकी मच्छी बनवायला, कारण वाफेवरच मच्छी शिजून जाते. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घ्यायचं. तयार झालं आपलं ही मच्छीचं सुकं. अशा पद्धतीचं मच्छी सुकी तुम्ही बनवून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. शिजले की नाही बघायचं असेल तर थोडंसं एखाद्या सुरीने किंवा एखाद्या चमच्याने तुम्ही प्रेस करून बघा. छान मच्छीसुद्धा शिजलेली आहे, मच्छीचं सुकं आता तयार आहे. फ्राय करण्यासाठी जी मच्छी आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती त्यालाही आता 1/2 तास झालेला आहे. ते आपण आता याला पहिलं कोटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे मच्छी आपली कुरकुरीत छान होईल. अर्धी वाटी बारीक रवा घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं कारण वरच्या कोटिंगलासुद्धा चव छान येते, म्हणून थोडंसं ॲड करा त्याच्यामध्ये. आता 1-1 मच्छी घ्यायची आणि छान असायला कोटिंग करून घ्यायचं आहे. वेगवेगळे मच्छीचे प्रकार मी अनोखी चव चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तर त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती पाहायला मिळणार आहे. एका मच्छीला छान असं कोट करून झालेलं आहे, एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. बाकीच्या उरलेल्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवनव रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. भरपूर साऱ्या नॉनव्हेजच्यासुद्धा रेसिपी केलेल्या आहेत, सर्वांची लिंक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळी मच्छी आपली छान अशी कोट करून झालेली आहे. ऑलरेडी गॅसवरती तेल गरम झालेलं आहे. आता 1-1 मच्छीचा पीस याच्यामध्ये सोडायचा आणि कुरकुरीत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. खूप तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता, कारण खूप तेलामध्ये तळलं की तेल उरल्यानंतर काय काय हा प्रश्न पडतो. पण ह्या तेलामध्ये सुद्धा भरपूर छान फ्राय होते. मच्छी कधी पण टाकली की लगेच पलटी करायची नाही, थोडंसं सेट होऊन द्यायचं जेणेकरून वरचं कोटिंग निघणार नाही. हळूहळू मच्छीचा कलरसुद्धा छान असा चेंज व्हायला लागलेला आहे. बघा कसा कलर मस्त येतो आहे आणि कोटिंगसुद्धा एकदम छान बसलेला आहे.
याच्यामध्ये मध्ये लक्ष द्यायचं आणि उलटं पालटं करून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे, कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आपण आता काढून घेऊया. मच्छीचं सुकं झालं, मच्छी फ्रायसुद्धा आता झालेली आहे. आता आपण करी कशी बनवायची ते पाहूया. छानच. करीसाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग घेतली आणि जो ग्रेव्हीचा मसाला पण तयार करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचा आहे. कधी पण ग्रेव्हीसाठी जी आपण मच्छी करी बनवतो त्याच्यासाठी तेलाचा वापर खूप कमी करायचा आहे, कारण कमी तेलामध्ये जी करी छान लागते याला तरीची वगैरे गरज लागत नाही. 1 चमचा मालवणी मसाला घ्यायचा, तोसुद्धा ह्या मसाल्यांसोबत भाजून घ्यायचं आहे. तिखटचं प्रमाण शेवटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आता गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. दुसऱ्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी किंवा ह्याची करी किती हवी तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आता छान असं खळकून हे शिजू द्यायचं आहे, कारण मच्छी टाकल्यावर जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं आंबट चव छान लागते म्हणून थोडंसं कोकम याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. 3 ते 4 तुकडे भिजवून घेतले होते ते ॲड केले आणि खळकोण उकळी येऊ द्यायची. 4 ते 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. रस्सा अगोदर शिजवून घ्यायचा आणि नंतर मग मच्छी याच्यामध्ये ॲड करायची. आता याच्यामध्ये आता आपण मच्छीचे पीस टाकलेले आहेत. आता मिक्स करायचं फक्त हळूवारपणे, जास्त हलवायचं नाही आणि झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनटं फक्त शिजू द्यायचं आहे, कारण मच्छी लगेच शिजते, फार वेळ लागत नाही. हळूवारपणे फक्त हे मिक्स करायचं जेणेकरून ह्या मच्छीचे तुकडे झाले नाही पाहिजे, कारण एकदम सॉफ्ट होते ना. बघा मच्छी छान अशी शिजलेली आहे, आपण 4 ते 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही ग्रेव्ही पण बघा कशी दाटसर मस्त झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. तयार झाली आपली मच्छीची ग्रेव्ही. आता आपण बाकीची सगळ्या तयारी झाली, आता तांदळाची भाकरी बनवून घेऊया. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या भाकरी बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. एक तर तुम्ही गरम पाणी घेऊन ह्या पीठामध्ये मिक्स करू शकता, किंवा हे पीठ घेऊन गरम पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आणि थोडंसं 5-10 मिनटं झाकून ठेवून तुम्ही नंतर भाकरी बनवू शकता. मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, पीठामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आज मी भाकरी बनवणार आहे. भाकरी एकतर थापून बनवू शकता किंवा लाटूनसुद्धा बनवू शकता. जेवढ्याचे पाण्याची गरज आहे तेवढं मी ह्या पीठामध्ये पाणी ओतून घेते आणि पीठ आपण मळून घ्यायचं आहे. थोडंसं पातळ पीठ मळायचं म्हणजे भाकरी थापायला व्यवस्थित येते. नाही थापता आली तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता. वेगवेगळ्या भाकऱ्यांच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान होते. मी आज छोट्या छोट्या भाकरी बनवणार आहे. ज्या आकाराची भाकरी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे. आता पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं, छान असा गोळा करायचा आणि भाकरी थापण्यासाठी खालतीसुद्धा थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्या गोळ्यावरसुद्धा पीठ टाकायचं आणि हातालासुद्धा पीठ लावून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित थापता येते, म्हणजे हाताला चिपकणार नाही. आता हळूहळूपणे भाकरी थापून घेऊया. जर एकदम घट्ट पीठ मळलं तर तुम्हाला भाकरी थापताना खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे व्यवस्थित पसरली जाणार नाही. तर थोडंसं पातळ तुम्ही पीठ मळून घेतलं तर भाकरी व्यवस्थित थापली जाईल. चिपकायला लागलं तर थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि भाकरी थापून घ्यायची. मिडियम साईजची मी भाकरी थापून घेतलेली आहे. गॅसवरचा तवाही गरम झालेला आहे. आता भाकरी आपण तव्यामध्ये टाकली. आता पाणी लावून घ्यायचं, वरून हळूवार पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी वरचं ड्राय झालं की मग आपण पलटी करून घ्यायचं. बघा छान असं वरचं पाणी सुकून झालं की मग साईडनी सगळ्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटी करून घ्यायची. आता दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली की नाही ती बघायची, म्हणून उलटणीने आपण काढून घ्यायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली असेल तर मग पलटी करायची आणि पालटी घालून तुम्ही भाकरी भाजून घेऊ शकता. एक तर तव्यामध्ये भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही गॅसवरसुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकता. मी तव्यामध्येच भाजून घेणार आहे. छान होता तांदळाच्या भाकरीसुद्धा, बनवून बघा अशा पद्धतीने सुद्धा. कोणाला खमंग एकदम खरपूस भाजलेली भाकरी आवडते तर कोणाला लाईटवाली आवडते. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही भाकरी भाजून घेऊ शकता. भाकरी छान मस्त फुगलेली आहे, छान भाजूनसुद्धा झालेली आहे. आपण काढून घेऊया. उरलेल्या भाकरीसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. भाकरींचे वेगवेगळे प्रकार आपण अनोखी चव या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने, जरी तुम्हाला बनवता येत नसतील तरी तुम्ही सहजपणे बनवू शकाल अशा पद्धतीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. अगदी तांदळाची भाकरी, मक्याची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अशा वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. आता आपली तांदळाची भाकरीसुद्धा तयार झाली. आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया.
कांदाने लिंबू ठेवायचं, मच्छीचं केलेलं सुकं, मच्छीची ग्रेव्ही आणि फ्राय केलेली कुरकुरीतवाली मच्छी, सोबत जर तांदळाची भाकरी असेल तर अजूनच बेस्ट. ही आजची बनवलेली मालवणी सुरमई थाळी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ही आज बनवलेली थाळी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुमच्याकडून कशी झाली तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच मला साथ देत चला आणि अनोखी चव चॅनलला पुढे नेत राहा. आपली सुरमई थाळी आता बनवून तयार झालेली आहे. तर आवडली असेल तर नक्की बनवून पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नॉनव्हेज रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.